गाइस वेलकम बैक टू द व्लॉग एंड आज है रक्षाबंधन. सो हैप्पी रक्षाबंधन एवरीवन. असं काही लवकर मी निघून आली माझ्या घरी. आता वाजलेत एक, कारण माझं लॉग इन पण होतं. सो मी लवकर आली निघून. आज तेजसचं वर्क फ्रॉम होम आहे, सो तो घरी आहे आणि संध्याकाळी तो येणार आहे इथे. आणि आज अजून एक स्पेशल इव्हेंट आहे, म्हणजे तेजसच्या पप्पांचा वाढदिवस पण आहे आज. सो आम्ही संध्याकाळी परत जाणार आहे मी इकडून तिकडे. आणि स्टे विथ अस टुडे. आज सगळ्यांना तुम्हाला भेटवते. आज आली आहे सध्या, आता मी घरी आली आहे. तर माझं काम चालू आहे आणि त्यासोबतच नेटफ्लिक्स अँड चिल ॲज युजल. सो आज बघत आहे डार्लिंग्स, खूप छान मूवी आहे. तुम्ही सगळ्यांनी टाईम काढून बघा. आणि इथे मम्मी आलेली आहे. सो मम्मीने ऑलरेडी बघून झाला आहे हा मूवी, पण माझा बघायचा बाकी आहे. सो आलिया भट आणि शिफाली मॅमनी खूप छान काम केलं आहे ना मम्मी याच्यामध्ये. आलिया भट आणि शिफाली मॅमनी खूप काम छान. सो सगळ्यांना रेकमेंड करते तुम्ही पण हा मूवी टाइम काढून बघा. काय परत बोला, काय बोलताय? मी एक दिवस घरी आली, नुसती त्रास देत दोघ जण मला. आमचे एक 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 मूवी संपली, दुसरी चालू झाली. मसाबा मसाबा माझ्या घरी आल्यावर हे मँडेटरी आहे, चहा आणि खारी. मला चहा असं प्यायला आवडत नाही, पण मम्मीच्या हातचा चहा आणि खारी खूप आवडते. झालेलं आहे आणि आत्ता जस्ट तेजस आला आहे, तुम्हाला भेटवते त्याला. तो बिचारा खूप ट्रॅफिकमध्ये फसला होता. ट्रॅफिक. सो आता आम्ही सगळे रेडी झालो आहोत रक्षाबंधनसाठी. मी पण हा छानसा रेड कलरचा ड्रेस घातला आहे आता रक्षाबंधनसाठी, कारण सकाळपासून खूप काम होतं ऑफिसचं. तो सगळं आता काम संपवून ॲट लास्ट वी आर रेडी. तेजस पण आता आलेला आहे घरी, सो तुम्हाला त्यालाही भेटवते लवकरच. मी हा एक ड्रेस घातला आहे, ॲक्च्युली मला माझ्या बर्थडेला मम्मीने गिफ्ट केला होता. आय थिंक तिने ॲमेझॉन ऑर मिंत्रा, आय थिंक मी तर त्याशी कन्फर्म करून लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल या ड्रेसची. खूप छान ड्रेस आहे, क्वालिटीही खूप छान आहे या ड्रेसची. सो मी तुम्हाला हा ड्रेस दाखवते. सो असा हा ड्रेस आहे. ॲक्च्युली हा फक्त एक कुर्ता सेट होता. छानशी अशी पॅन्ट आहे आणि स्ट्रिप्स आहेत, असा रेड कलरचा आहे. ही ओढणी नव्हती याच्यासोबत, पण माझ्याकडे ऑलरेडी एक गोल्डन ओढणी होती, सो मी ही पेअर केली याच्यासोबत. सो या ड्रेसची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन ना, सो तुम्ही चेकआउट करू शकता. खूप छान ड्रेस आहे, मला आवडलेला आहे. राखी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन हा भावा बहिणींचा सण म्हणून ओळखला जातो. बहीण भावाला राखी बांधते. राखी अर्थात हा नक्कीच साधासुद्धा धागा नाही, यामागे असणाऱ्या भावना अत्यंत वेगळ्या आहेत. भावाने बहिणीला तिच्या रक्षेचे दिलेले वचन हे खूपच महत्त्वाचे असते. दरवर्षी साधारण ऑगस्ट महिन्यामध्ये हा रक्षाबंधन येते. तर रक्षाबंधनची सुरुवात झाली कशी, जर ह्याची माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कथा मेन्शन केल्या आहेत, तर तुम्ही तिकडे वाचू शकता. टिल देन एन्जॉय अवर रक्षाबंधन. चलो बाय. आता मी माझ्या घरून निघाली आहे, कारण आता पप्पांचा बर्थडे करायचा आहे आणि जयेशला मला राखी बांधायची. सो आता आम्ही निघालो आहे, घरी पोचू मग. Oh, oh, oh.
birthday to you. Happy birthday dear papa. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday to you. काय करतो जस्ट पप्पांच्या बर्थडेच्या निमित्ताने हे सगळं मम्मींनी केलेलं आहे कारण मी तिकडे होते. मस्त मम्मी पाणीपुरी बनवतात, टेस्टी ना. हा भैया पेक्षा पण मम्मी एकदम भारी पाणीपुरी बनवते. चलो पप्पांच्या तर मस्त. पप्पा काय बनवलं तुम्ही? पाणीपुरी. पाणीपुरी बनवली आहे का? शेवपुरी आहे. नाही ना, आता हे टाकतो ना पाणीपुरी. जयेशनी मस्त शेवपुरी बनवलेली आहे. नंतर रगडापुरी. तेजस सध्या काम चालू आहे, बिचारा काम करतोय. मम्मी कॉलवर बोलत आहेत. आता आम्ही चालू करू तयारी. मस्त अशी पाणीपुरी दिसते पप्पांची. अरे वा 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 वा. पप्पा कशी आहे?